in biology, we are going to see the chapter number 3, that is inheritance and variation. In the last lecture, we have seen the pleiotropy. Now next, this lecture we are going to have the lecture which is called as chromosomal theory of inheritance. अच्छा बेटा अपन काय म्हणू मागच्या लेक्चर आपण प्लियोट्रॉफी बघितलेलं होतं त्यांनी काम जे केलं या तिन्ही सायंटिस्टनी ते काम आणि ह्यांचं काम मेंडलचं हे एक समान होतं म्हणून काय झालं दे हॅव डन द रीडिस्कवरी ऑफ द मेंडलिझम रीडिस्कवर ऑफ मेंडल वर्क ते मेंडल वर्क काय केलं त्यांनी रीडिस्कवर केलं आणि त्यावेळेला कम्युनिकेशन नव्हतं मेंडलचं काम काय अपूर्ण राहिलं तर जास्त कम्युनिकेशन नव्हतं मायक्रोस्कोप नव्हता त्या काळात त्यामुळे त्याचं काम अपूर्ण राहिलं पण ह्या सायंटिस्टने ज्याला केलं 1900 मध्ये वेन दिस सायंटिस्ट स्टार्ट डुईंग दॅट दे रीडिस्कवर्ड बिकॉज देर वॉज अ इन्व्हेन्शन ऑफ द मायक्रोस्कोप अँड दे हॅव स्टडीड द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स अँड सेल डिव्हिजन या तिघांनी काय केलं कुठला एखादा वस्तू घेतली असेल प्लांट एनिमल तर त्याचे स्ट्रक्चर्स बघितले मायक्रोस्कोप मध्ये त्या स्ट्रक्चर मध्ये क्रोमोझोम कसे आहेत सेल डिव्हिजन कशी होते ते जी मेंडलनी सांगितली होती ते ज्या तंतोतंत ते जुळवत होते इट इज मॅचिंग कम्प्लिटली व्हॉट द मेंडल हॅज डन म्हणून आपण म्हटलेलं आहे रीडिस्कवर अँड आफ्टर द डेथ द मेंडल हॅज गॉट द नेम ऍज अ फादर ऑफ जेनेटिक्स मेंडल इज कॉल्ड एज फादर ऑफ जेनेटिक्स हे झालं 1900 पर्यंत परत हे काम ह्या लोकांनी केलं त्याच्या बरोबर अजून सायंटिस्ट होते विच इज कॉल्ड एज वॉल्टर सुटन अँड डिओन बोवे सुटन अँड बोवे इन 1903 1903 साली मग हे काय केलं असेल तर देर इज अ इन्व्हेन्शन ऑफ द मायक्रोस्कोप न्यू टेक्नॉलॉजी हॅज बीन इन्व्हेंटेड इन 1903 इथंही होतं इन्व्हेन्शन 1900 पण मायक्रोस्कोप असे होता तो इतका वेळ डेव्हलप झालेला नव्हता मायक्रोस्कोप वॉज देअर मेंडल दॅट टाइम देर वॉज नो मायक्रोस्कोप अँड कम्युनिकेशन गॅप बट इन द टाइम ऑफ 900 देर वॉज अ इन्व्हेन्शन ऑफ द मायक्रोस्कोप बट द वेल डेव्हलप मायक्रोस्कोप वॉज found in 1903 and this Sutton and Bove what they have done they started the study of the structure of chromosomes and the behavior of the factor parallel ekka vela ase ek nahi parallelly abhyas karaycha tani thodavlo kay parallelly kela mendel cha factor factor apan kay mhanlela ahe gene नंतर जीन म्हटलेलं आहे पण मेंडलने त्याला काय म्हटलं होतं फॅक्टर काय तरी एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात जाते त्यावेळेला मायक्रोस्कोप माहीत नव्हतं म्हणून त्यांनी नाव दिलं होतं फॅक्टर पण ह्या लोकांनी त्याला नाव दिलं जीन मग फॅक्टर दुसरं काय नसून इट इज अ जीन अँड दॅट जीन अँड बिहेवियर ऑफ द क्रोमोझोम ड्युरिंग मियोसिस फॉर्मेशन सेल डिव्हिजन मध्ये मायटोसिस आणि मियोसिस होतात त्या मेओसिस मध्ये त्या क्रोमोझोम आणि जीनचे बिहेवियर कसं आहे हे कुणी बघितलंय सुटॉन अँड बोवियर अँड वेन दे स्टडी द पॅरलल व्हॉट दे हॅव डन दे हॅव फाउंड आउट द न्यू थिअरी दॅट इज क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स मीन्स क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फॉरवर्ड This chromosomal theory of inheritance was put forward by Sutton and Bowyer in 1903. म्हणजे 1903 साली ही थिअरी बाहेर आली कारण कशासाठी आली तर त्यांनी काय केलं मेंडलचे जीन ज्याला फॅक्टर मेंडलनी म्हटलं होतं आणि क्रोमोझोम हा त्यांनी अभ्यास केला बिकॉज ऑफ द वेल डेव्हलप स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्कोप मायक्रोस्कोप खूप छान असल्यामुळे त्यांनी त्याच्यात त्याचा पॅरलल इकडे एकाने एक केला असेल तर दुसरं
असं नाही की आधी सगळे फॅक्टर्स बघितले नंतर ते क्रोमोझोम दोन्ही एक सकट केले तर त्याला त्यांना थिअरी मिळालेली आहे. अँड दिस थिअरी ऑफ जेनेटिक्स वॉज विच आयडेंटिफाय द क्रोमोझोमल स्ट्रक्चर. म्हणजे ते काय केलं, दे हॅव आयडेंटिफाय द क्रोमोझोम. इफ दे टेक द पी ऑर एनी अदर एनिमल सेल, दे हॅव आयडेंटिफाइड द जेनेटिकल कॉन्स्टिट्युएंट, दॅट इज क्रोमोझोम इज ऍक्टिंग ऍज अ जेनेटिक मटेरियल. अँड ऍट द सेम टाइम वॉट दे हॅव द ऑब्झर्व ऑर वॉट दे हॅव स्टेट दॅट गॅमेट्स कॅरी ऑल द हेरिटरी कॅरेक्टर. Gametes carry all the hereditary character. They are linked between parents and offspring. आता इथे काय सांगितलेलं बघा, सुटोन आणि बोरोवेन की गॅमेट्स, गॅमेट्स म्हणजे काय आहे, स्पर्म अँड एग, मेल अँड फिमेल स्पर्म्स आणि एग. हे तुम्ही दहावीला केलेलं आहे. मग ह्या स्पर्म्स आणि एग मध्ये काय, ऑल द जेनेटिक मटेरियल विच इज हॅविंग हेरिडिटरी कॅरेक्टर, हेरिडिटरी आपण बघितलेलं आहे, विच इज लिंक्ड बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. आता फॉर एक्झाम्पल एक आपण उदाहरण घेऊया, इथं छोटस पॅरेंट एक्स 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 वाय हे पॅरेंट्स आहे. आता आपण मेंडेलने सांगितल्याप्रमाणे इथं तुझे काय करायचे, गॅमेट्स करायचे. आता एक्स वन काय येतो, एक्स 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 वाय एक्स एक्स आणि एक्स वाय म्हणजे एक्स 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 वाय म्हणजे हा तुमचा काय झाला, हा पॅरेंट आहे. दिस इज द पॅरेंट अँड दिस इज द ऑफस्प्रिंग. म्हणजे हे काय लिंक आहेत एकमेकाशी, म्हणजे ह्याच्यात जे काही कॅरेक्टर असतील, सपोज द पॅरेंट इज बाय कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ट्रान्सफर होणार आहे. म्हणून आपण त्याला म्हणतो हेरिडिटरी कॅरेक्टर विच इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. बोथ गॅमेट्स कॅरी, त्या गॅमेट्स मध्ये म्हणजे गॅमेट्स कुठले आहेत, ह्याच्यात एक्स एक्स ह्या यातला फिमेल मधला एक्स आणि वाय ह्या गॅमेट्स मध्ये हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत विच इज लिंक्ड बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. नंतर न्यूक्लियस ऑफ द गॅमेट्स म्हणजे ह्या एक्स एक्स किंवा एक्स वाय ह्याचा जो न्यूक्लियस आहे, दिस न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ ऑल द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. त्या न्यूक्लियस मध्ये काय, ऑल द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. हा दुसरा सिद्ध, ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. आता हे जर गॅमेट्स तयार होतात, दे रिमेन सेपरेट. आपण लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट बघितलेलं आहे मेंडेलिझमचं. ह्याच्यात जे गॅमेट आहे ह्या पॅरेंट्समधला, तो ह्याच्यात मिक्स होत नाही. सो दे रिमेन सेग्रिगेट ऑर सेपरेट ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. थस इच गॅमेट म्हणजे हा प्रत्येक गॅमेट, इट कन्सिस्ट ऑफ कंटेन वन क्रोमोझोम ऑफ अ पेअर. या गॅमेटमध्ये काय, वन क्रोमोझोम इन द पियरिंग. देअरफोर ड्युरिंग फर्टिलायझेशन इट मेंटेन द डिप्लॉइड कंडिशन. आता इथं काय सांगितलंय, इथं एक्स इथून एक्स म्हणजे इथं परत काय झालं, इथं हॅप्लॉइड होता, परत काय झाला तो डिप्लॉइड झाला ड्युरिंग मियोसिस. तर मियोसिस होतं, सेल डिव्हिजन्स होतात आणि इट ड्युरिंग फर्टिलायझेशन दॅट इज द गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड वर्म it get and having the diploidy condition after the fertilization also. This is proved by the two scientists known as Sutton and Bower in 1903, and this complete proof has been given name as a chromosomal theory of inheritance. Next lecture, what we have the structure of chromosome. क्रोमोझोम कसा आहे हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच.